सतराशे चाळीस ह्या वर्ष पोर्तुगीजांनी सत्तरी तालुको जिखून घेतलो ते उपरांत सतराशे पंचावन्न वर्सा व्हड उठाव झालो राणेंनी आपूण स्वतंत्र असे जाहीर केले सतराशे पंचावन्न ते अठराशे पंचावन्न ह्या काळात वट्ट बावीस बंड झाले ते बंड न्हय तर झुज आशिल्ली आणि ह्या काळात राणे कुटुंबाच्या चार पिळग्यांनी ही झूज चालू दौरलेली पण काय कारणांक लागून हो लढो यशस्वी जावपाक शकलो ना राणेंच्या एकूण लढ्यातले उल्लेखनीय झुंज म्हणजे अठराशे बावन्नातील दिपाजी राणेंचो उठाव जानेवारी अठराशे एक्कावन्न वर्षा विश्कोंडी द व्हील बो द ऑरोन हो विज्रयी झालो विज्रयी जातक ताणें आपली तकली लढली राणे सरदेसायांचे मोकाशे इनाम काबार करत्न केलो विषकोंडी द विलान कल्सोरियू नाव जाहीरनामो तयार केल्लो या जाहीरनाम्यात दादल्यांक कलसाव घालप आणि बायलांक चोळी घालपाची सक्ती केली त्या काळात दादले धोतर नेसताले आणि गरीब लोक पंचे घालताले जाला कापडा नेसताली पण ताणे केल्या सक्तीक लागून कलसाव घालनाशिल्ल्या ले दादल्यांक आणि चोळी घालनाशिल्ल्या ले बायलांक बंद बंदखणीत दोन आदेश दिलो पोर्तुगीज आदेश पाळी नाशियान पाखल्यांनी अत्याचार सुरुवात केली त्यांच्या या अत्याचारी अन्यायी आणि मनीसपणाक लजेक घालपी कर्तुबाक लागून सत्तरीचे लोक सामके चाळविले ताकाच लागून दिपाजी राणे सरदेसाई हाणे पयलेच खेपे म्हळ्यार सव्वीस जानेवारी अठराशे बावन ह्या वर्सा मादय नदीचे देगेक आशिल्लो नाणूसो किल्लो सत्ते कडल्यान काबीज केलो त्या किल्ल्यान मोठ्या प्रमाणात दारूगोळो आणि शस्त्राचो साठो आशिल्लो ताकाच लागून दिपाजी राणे हाणी नाणूस किल्ल्याक आपले मुख्य कार्यालय केले उपरांत हांगाच्यानूच ताणें पोर्तुगीज राजवटी आड खर लढो देऊन त्यांना सत्तरीच्या धावून घातले तर जो उल्लेखनीय उठाव दीपाजी तो दिस म्हटल्या सव्वीस जानेवारी पुराय देशभरात सव्वीस जानेवारी आम्ही प्रजासत्ताक दिन मनयतात पण त्याच दिसा उठाव केलेल्या दिपाजी राण्याचे बंडाक आम्ही कसेच विसरू शकना